डॉक्टरांचा गणवेश आमदार रवींद्र दंगेकर डॉक्टर झाले. मागच्या अधिवेशनामध्ये मी हे बोललो होतो मुंबईच्या की उडता पंजाब नंतर महाराष्ट्रामध्ये आंबेडकरांची विकणारी टोळी कार्यरत आणि त्यानंतर महिना दीड महिन्यातच दलित पाटील ससूनमधनं पलायन केलं. सगळी माहिती घेतली असताना 9 महिने त्याला 5 तारीख सेवा दिली. त्या 5 तारीख सेवेमध्ये त्यांनी ससूनमधनंच उपचार घेताना अंमली पदार्थ विकण्याचं काम केलं, मोबाईल वापरले, पोलिसांशी संगत मताने, डॉक्टरांशी संगत मताने त्यामध्ये करोडो रुपयाचा व्यवहार केला. अनेक लोकांना त्यांनी पैसे दिले आणि आमची पुणे शहराची तरुणाई याच्यामध्ये अंमली पदार्थाच्या वेड्यामध्ये वाहत जात असताना प्रशासन आणि पोलीस खातं याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत होतं. आम्ही सातत्यानं आवाज बोलतोय, वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरलोय, पण अजूनही संजय ठाकूरला अटक झाली नाही. आणि संजय ठाकूरला अटक केल्यानंतर ज्या ज्या मंत्र्यांनी फोन केले त्यांचा तपास झाला पाहिजे. आणि या तपासामध्ये येणाऱ्या काळामध्ये अनेक ललित पाटील कार्यरत ते थांबले पाहिजेत आणि आमचा महाराष्ट्र हा अंमली पदार्थ मुक्त झाला पाहिजे. कारण आज महाराष्ट्रामध्ये अनेक आर्थिक व्यवस्था चांगली असल्यामुळे या आर्थिक व्यवस्थेमध्ये अनेक लोकांचं लक्ष आहे. अनेक भांडवलदार ह्याच्यामध्ये उतरू शकतात, आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ह्याच्यामध्ये आहेत आणि गुन्हेगारांना एकत्र करून एवढे मोठे धंदे आज महाराष्ट्रात चालतात हे गृह खात्याने हे थांबावेत आणि आमची तरुणाई अंमली पदार्थामध्ये ढकलून आहे त्यासाठी मदत